हा कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील कोड स्टुडिओमधील कोर्स सीचा 8वा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण लेसन नंबर 12 बिल्ड ए फ्लॉपी गेम पाहू. याच्यामध्ये आपल्याला एक कॉम्प्युटर गेम कसा तयार केला जातो याची माहिती किंवा याचे प्रशिक्षण मिळते. तर या लेसनमध्ये एकूण 11 लेवल किंवा 11 पेजेस आहेत आणि प्रत्येक पेजमध्ये गेम तयार करणारे जे कमांड्स आहेत ते कमांड्स आपल्याला एकानंतर एक समजावून सांगितले जातात. तर सुरुवातीला आपण एक कमांड वापरू. हे जे कमांड्स आहेत हे ब्लॉक्समध्ये दिलेले आहेत आणि गेम हा डाव्या बाजूच्या स्क्रीनवर हा खेळला जातो ह्या एरियामध्ये. तर वर्कस्पेसमध्ये आपण प्रोग्रामिंग करतो. या ठिकाणी व्हेन क्लिक नावाचा ब्लॉक ऑलरेडी आहे आणि आपल्याला हा इथे फ्लॅप ए नॉर्मल अमाऊंट नावाचा ब्लॉक दिसतो. याला उचलून आपण या ठिकाणी ठेवू. हा वरच्या ब्लॉकला चिटकला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण रन या बटणावर क्लिक करू आणि त्याच्यानंतर स्क्रीनवर आपण या ठिकाणी क्लिक करू. तर या ठिकाणी जेव्हा आपण या गेमच्या स्क्रीनवर क्लिक करतो त्यावेळेला हा जो पक्षी आहे तो वर खाली झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो फ्लॅप करतो, म्हणजे तो हळूहळू उडायला लागतो. फ्लॅप ए नॉर्मल अमाऊंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ड्रॉपडाऊन मेन्यू दिसतो. तर याच्यामध्ये नॉर्मल, स्मॉल, लार्ज आणि व्हेरी स्मॉल आणि व्हेरी लार्ज असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसून येतात. पक्षाची जी झेप घेण्याचा जो त्याचा आवाका आहे तो कमी किंवा जास्त करता येऊ शकतो. आता आपण तिसऱ्या पानावर आहोत. तर या ठिकाणी आपल्याला ही जी खेळाची स्पीड आहे ती आपल्याला इथून कंट्रोल करता येते. तर सेट स्पीड नॉर्मल, स्लो, फास्ट, व्हेरी स्लो आणि व्हेरी फास्ट असे ऑप्शन्स आहेत. आपण स्पीड व्हेरी स्लो करून पाहू. तर वरच्या बाजूला जो दिसणारा एक आपल्याला टार्गेट दिसतो त्या टार्गेटची स्पीड या ठिकाणी कमी किंवा जास्त करता येते याच्यामुळे. तर आपण जर याला फास्ट व्हेरी फास्ट केले तर वरून जो जाणारा टार्गेट आहे तो अगदी फास्ट जाताना आपल्याला दिसून येईल. आता आपण चौथ्या पेजवर आहोत. या ठिकाणी जे ऑलरेडी ब्लॉक्स आहेत व्हेन रन, व्हेन क्लिक अँड व्हेन हिट दी ग्राउंड. तर ज्यावेळेला पक्षी जमिनीला जर तो टच करेल तर त्यावेळेला आपल्याला काय करता येईल. तर या ठिकाणी एंड गेम नावाचा एक ब्लॉक आहे तो जर आपण या ठिकाणी जोडला तर पक्ष्याने जर जमिनीला टच केले तर गेम त्यावेळेला एंड होईल. आपण जर क्लिक करणे थांबवले तर तो पक्षी आपोआप खाली येईल. तर या ठिकाणी अजून एक इव्हेंट ॲड केलेला आहे व्हेन हिट अँड ऑब्स्टॅकल. तर पक्षी उडत असताना आपल्याला ऑब्स्टॅकल्स दिसू लागतील काही वेळाने, तर त्या ऑब्स्टॅकलमधून तो जाऊ शकतो तुम्ही जर त्याला व्यवस्थित नॅव्हिगेट केले तर. आणि जर ऑब्स्टॅकलला त्याने टच केले तर काय करता येईल. तर आपण या ठिकाणी एंड गेम हा ब्लॉक इथे जोडू शकतो. तर ऑब्स्टॅकलच्या मधून न जाता ऑब्स्टॅकलशी जर क्रॅश झाला तर गेम हा एंड होऊ शकतो. आता या ठिकाणी अजून एक इव्हेंट ॲड केलेला आहे व्हेन पास ऑब्स्टॅकल. तर हा जो बर्ड आहे तो ऑब्स्टॅकलच्या मधून जर पास केला तर या ठिकाणी स्कोअर ए पॉईंट हा एक ब्लॉक ॲड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला हा आपल्याला स्कोअर दिसतो. हा 0 होता आणि हा जर पक्षी याच्यामधनं ऑटोमॅटिकली पास झाला तर हा स्कोअर वाढेल. तर इथे उदाहरणासाठी फक्त एकच स्कोअर यांनी घेतलेला आहे. तर आता आपण 7व्या पेजवर आहोत. या ठिकाणी आपल्याला व्हेन क्लिक इव्हेंटमध्ये फ्लॅप ए नॉर्मल अमाऊंट नावाचा एक ब्लॉक दिसतो.
तर या ठिकाणी नॉर्मलच्या जागी आपण याला जर स्मॉल केले तर आपला गेम आपल्याला जास्त खेळणे सोपे जाईल. तर आपण त्याला आता करून पाहू. तर अशा रीतीने प्रत्येक क्लिक नंतर हा जो पक्षी वर खाली होतो त्याची जी त्याचा जो आवाका आहे तो जर आपण कमी केला तर या ऑब्स्टॅकलमधून पास करणे त्याला सोपे जाईल. तर अशा रीतीने तुम्ही गेमची जी मुवमेंट आहे ती कंट्रोल करू शकता. या ठिकाणी आपल्याला जो बॅकग्राऊंड दिसतो तो बॅकग्राऊंड देखील आपल्याला बदलता येऊ शकतो. तर त्यासाठी सेट सीन नावाचा ब्लॉक आहे तो आपण व्हेन रनच्या खाली या ठिकाणी ठेवू शकतो. तर ज्यावेळेला आपण रनवर क्लिक करू त्यावेळेला आपण एक याच्यापैकी ठराविक सीन या आपण इथे सिलेक्ट करू शकतो. रँडम किंवा कुठलाही एक सीन आपण याच्यातून घेऊ शकतो. आता आपण 12व्या पेजवर आहोत. या ठिकाणी जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला फक्त रन बटन प्रेस केल्यानंतरच नाही तर एखादी इव्हेंट क्रिएट झाल्यानंतरसुद्धा चेंज करता येऊ शकते. या ठिकाणी आपण व्हेन पास ऑब्स्टॅकल नावाचा जो इव्हेंट आहे त्याला आपण हा सेट सीनचा ब्लॉक जोडू आणि याच्यामध्ये आपण रँडम सिलेक्ट करू. म्हणजे ज्यावेळी पक्षी हा ऑब्स्टॅकल पास करील त्यावेळेला हा बॅकग्राऊंड जो आहे तो रँडमली चेंज होईल. तर प्रत्येक वेळेला जेव्हा हा जो बर्ड आहे तो जेव्हा ऑब्स्टेकलला हिट करतो त्यावेळेला आपला गेम एंड होतो. तर आपल्याला गेम एंड न करता गेम चालू ठेवायचा असेल तर व्हेन हिट अँड ऑब्स्टेकल नंतर आपण एंड गेमचा जो कमांड वापरलेला आहे तो आपण काढून टाकू आणि त्याच्या जागी आपण सेट स्कोअर 0 ठेवू. तर ऑब्स्टेकल पास केला तर त्याचा स्कोअर वाढेल आणि जर ऑब्स्टेकलला हिट झाले तर त्याचा स्कोअर जो आहे तो 0 होईल. तर याच्यामुळे आपण जास्त वेळ हा गेम खेळत राहू शकतो. हा 11वा आणि शेवटचा पेज आहे लेसन नंबर 12 मधला. तर या ठिकाणी तुम्ही स्वतः एखादा गेम म्हणजे या गेममध्ये पाहिजे त्या पद्धतीने हे चेंजेस करू शकता. तर इथे आपल्याला वेगवेगळे कमांड ब्लॉक्स दिसत आहेत. याच्यामध्ये सेट ग्रॅव्हिटी नावाचा एक ब्लॉक आहे. तर ग्रॅव्हिटीसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करून पाहू शकता. आणि त्याच्यानंतर गॅप, सेट गॅप, सेट ग्राउंड, सेट ऑब्स्टॅकल. आता आपले जे पाईपचे ऑब्स्टॅकल्स होते त्याच्या जागी आपण दुसऱ्या प्रकारचे ऑब्स्टॅकल्ससुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सेट प्लेयर, तर आपला जो प्लेयर आहे तो येलो बर्ड होता तर येलो बर्डच्या जागी रेड बर्ड, स्पेसशिप, फिश, सांता, बॅट वगैरे इतर प्लेयर्स देखील आहेत. तर तेसुद्धा तुम्ही इथून ट्राय करू शकता. तर नक्कीच तुम्हाला स्वतः गेम तयार करून खेळणे आवडेल तर हा तुम्ही गेम जरूर तयार करून पहा. code.org कोड स्टुडिओमध्ये तुम्ही हे सर्व विनामूल्य खेळू आणि शिकू शकता. या ठिकाणी आपल्याला एक बॅट दिसतोय आणि ऑब्स्टॅकल्स देखील आपल्याला चेंज झालेले दिसत आहेत. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 13वा लेसन पाहू.